जेव्हा शिक्षणासोबतच काहीतरी नवीन करण्याच्या विचाराने एखादा मुलगा गावकडे येतो तेव्हा घरचे सोडून सगळ्या गावाला होऊन नातेवाईकाला त्याची चिंता जास्त होते स्वतःपेक्षा त्यांना करिअरचं टेन्शन जास्त येतं आणि त्यांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे आज मी देणार तर प्रश्नाची सुरुवात आईपासून करू जिच्यापासून माझी सुरुवात झाली तर आई जेव्हा अगोदर मी कॉल केला तुला आणि तुला विचारलं होतं की गावकडे येऊ का तर तुला कसं वाटलं तुझं म्हणजे प्रतिक्रिया काय होती तेव्हा मी जेव्हा कॉल केला तो स्टार्टिंगला चांगलं वाटलं मला वाटलं गावाकडे आणि हा तर तिला कॅमेरा फेसिंगचे सवय त्याच्यामुळे होते आणि नंतर म्हणजे जेव्हा गावकडे आलो मी बाकीचे लोक नाव ठेवतील म्हणजे कशाला आला जॉब वगैरे करायची आणि माझं थोडं असं प्लॅन झालं की व्यवसायाकडे पण थोडंफार लक्ष द्यावं तर तो म्हणणं काय की लोकांचं म्हणजे ऐकावं की नाही ऐकावं लोकांचं कशाला ऐकायचं आपलं जे वाटण ते करायचं मनाना बिझनेस हा तर मग आईचं म्हणणं आहे की म्हणजे जे ज्याच्यात आपल्याला आवड आहे आपण ते करायला पाहिजे आणि म्हणजे फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे तर चला मग त्या मेन प्रश्नाकडे जे प्रश्न म्हणजे प्रत्येकाला पडलेले आणि आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर आज द्यायचे तर मी काही नोट केलेले म्हणजे लिहून ठेवलेले कारण ते लक्षात राहत नाही प्रत्येकाने जेव्हा विचारलं मला ते मी नोट करून ठेवले त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सगळ्याला पडलेला तो म्हणजे शिक्षण सोडलं का तर शिक्षण वगैरे सोडलेलं नाही ते कंटिन्यू ठेवलेलं आहे मी सोडायचा प्लॅन पण नाही सध्या तरी म्हणजे जीवनभर आपण शिकत राहतो काही ना काही तशा प्रकारे हे कोर्स पण चालू आहे सोडायचा काही विचार नाही आणि क्लास चालूच आहे तर गावकडे येण्याचं कारण दुसरा प्रश्न म्हणजे गावकडे येण्याचं कारण तर गावकडे येण्याचं कारण असं होतं की माझं तिथं एक तर मी जालन्यामध्ये फक्त क्लास करत होतो त्याच्यामुळे आणि परत दुसरं एक खाण्याची प्रॉब्लेम होत होती म्हणजे जी मेस होती लावलेली ती खूप म्हणजे नाही आवडत मला आवडत नव्हती सो त्याच्यामुळे ते, ते पण एक मेन कारण आहे तिथे क्लास करत होतो सो क्लास इथून पण होते त्याच्यामुळे गावकडे आलो तिसरा प्रश्न म्हणजे लोकांचा असं विचार आहे की जॉब सोडून व्यवसाय करणं योग्य आहे की नाही तर डिपेंड करतं की जॉब कोणता आहे किंवा व्यवसाय कोणता आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड करतं आणि माझं असं म्हणणं नाही की जॉब सोडून व्यवसाय करा पण जर प्लॅन बी व्यवसाय नेहमी व्यवसाय प्लॅन बी पाहिजे सो त्याच्यामुळे व्यवसाय पण करणे गरजेचं आहे आणि त्याचा अनुभव पण असणं गरजेचं आहे तर परत चौथा प्रश्न लोकांना असतो की व्यवसाय जर फेल झाला तर ते माझ्याविषयी म्हणतो सपोज मी जर व्यवसाय केला आणि तो फेल झाला तर त्याच्यासाठी प्लॅन बी चालूच आहे कारण दोन तीन वर्षामध्ये सी एस व्हायला पण एस व्हायला पण दोन तीन वर्ष लागेल आणि बिझनेस जर मी स्टार्ट केला दोन तीन वर्षामध्ये कळून जाईल की फेल होतं की त्याच्यामध्ये काही सक्सीड सक्सेस वगैरे भेटतं तर शहरी भाग सोडून गावकडे राहायला आवडतं का तर पर्सनली मला शहरी भाग सोडून गावकडे राहायला खूप आवडतं कारण शहरामध्ये खर्चच एवढा आहे आता सपोज तीस हजार जॉब असली शहरामध्ये ती पुरत नाही गावाकडे तीस हजार खूप जास्त असते परत म्हणजे त्याच्यामुळे पण जर लाईफस्टाईल आता खूप जण म्हणतात की लाईफस्टाईल शहरी भागात खूप चांगली लाईफस्टाईल जगता येते पण माझं असं म्हणणं आहे की लाईफस्टाईल जगण्यासाठी शहरी भागात राहायला पुरत नाही म्हणजे जेवढी इन्कम आहे तेवढी आपली याच्यामध्ये जाऊन जाते खर्च खर्च करण्यामध्ये आणि लाईफस्टाईलचं एवढं काही मला ऑप्सेशन नाही की लाईफस्टाईल खूप चांगली असावं किंवा नसावं तर मेन गोष्ट म्हणजे सांगण्याची आहे की आता माझे जे आई वडील आहे ते फ्युचरमध्ये किंवा कधी पण शहरी भागात कधी शिफ्ट होणार नाही तर त्याच्यामुळे मला पण असं विचार आहे की ते येत नाही तिकडे बट मी तर इकडे येऊ हो शकतो ना किंवा मी दोन्हीकडे पण ॲडजस्ट होऊ शकतो सो जर ते चालेल शहरी भागात तर मी इथे राहून काय करू किंवा सिटीत तर अशा विचाराने चालू आहे की दोन्हीकडे पण आपलं दोन्हीकडे पण शंभर टक्के देता येईल एवढं तर जमणार नाही बट मी ट्राय करेल तशा हिशोबाने काम चालू आहे गावकडं येण्याचं कारण फक्त मेन तेच आहे की खाण्याची सोय लागत नव्हती बाहेर त्याच्यामुळे गावकडे आलो आणि आता इथून क्लास वगैरे फ्युचर फ्युचर करा फ्युचरमध्ये जर जॉब वगैरे लागली किंवा कोणत्याही कोणत्याही स्ट्रीमला काही झालं पुढं चालून फ्युचरमध्ये करिअरबद्दल तर मग मी नक्कीच विचार करल तर मेन प्रश्न लोकांना होता की शिक्षण सोडलं का तर शिक्षण सोडलेलं नाही आणि कोणी पण शिक्षण म्हणजे डायरेक्टली सोडायला नाही पाहिजे असं माझं मत आहे तर हा मेन व्हिडिओ होता खूप दिवसापासून बनवायचा होता आणि ही जी क्लिप बघत आहे ती याच्या अगोदर जी बघत होता तुम्ही ती ल जवळपास एक हप्ता झाला असाल मी बनवलेली म्हणजे टाळत गेलो आणि काही चान्स भेटला नाही बनवण्याचा तर आज भेटला आपल्याला आणि तुमच्या प्रश्नाचं निवारण झालं असेल आणि ज्यांना ज्यांना प्रश्न पडत होते माझ्या करिअरबद्दल त्यांना पण हा या व्हिडिओची लिंक मी पाठवणार आहे सो असे काही प्रश्न होते आणि इथून पुढं व्हिडिओ आता हे हा व्हिडिओला खूप लेट झाले याला इथून पुढं व्हिडिओ पण वेळेवर येण्याचं ट्राय करे मी वेळेवर टाकण्याचं कारण असे काही कामं येतात गावाकडे जे व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटत सो so, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नक्कीच इंटरेस्टिंग व्हिडिओ राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये